परभणी तालुक्यातील पान्हेरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदामुळे शिक्षणाचा बोजवारा उडालाय. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत, परंतु शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी एकच शिक्षक असल्यामुळे संतप्त पालकांनी शाळेलाच कुलूप ठोकल्याचा प्रकार समोर आलाय. परभणी तालुक्यातील पानोरा येथे जिल्हा परिषदेची शाळा असून येथे पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहे. येथे चार शिक्षकांची नेमणूक होती, परंतु येथे एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले तर दुसरी महिला शिक्षिका दीर्घ रजेवर असल्यामुळे पानेरा येथील शाळा जिल्हा परिषदेची शाळा ही केवळ दोनच शिक्षकांवर चालते. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी शिक्षकांची मागणी केली, परंतु अद्यापपर्यंत दुसरा शिक्षक न मिळाल्यामुळे येथील शाळा ही केवळ दोनच शिक्षकांवर चालू आहे. पानेरा येथील संतप्त गावकऱ्यांनी मागणी पूर्ण होत नसल्या कारणाने दुपारच्या सुट्टीनंतर चक्क शाळेलाच कुलूप ठोकले आणि दुपारी भरणारी शाळा भरू दिली नाही. सर, गेले एक वर्षापासून इथं चार शिक्षक होते, मान्य पद चार होते, परंतु एक वर्षापासून जिल्हा जोशी सर निलंबित झालेले आहेत आणि ज्या मॅडम होते आमच्याकडं शिकवायला, तर त्या मॅडम दीर्घकाळ रजेवर डिलिव्हरी असल्यामुळं रजेवर होत्या. तर त्या मध्यंतरी या काळामध्ये प्रशासनानं आम्हाला कुठल्याही प्रकारचा एक शिक्षक आम्हाला इथं नियुक्त केला नाही. दोनच शिक्षकावर या शाळेचा भार पडलेला आहे आणि दोन शिक्षकापैकी कसं आहे, एक शिक्षकाला शासनाचे बरेचसे काही कामं असतात, मुख्याध्यापकाला कामं असल्यामुळे एकच शिक्षकावर लोड आहे. पाच वर्ग एकच शिक्षकानं सांभाळायचे म्हणजे निव्वळ शेळ्या कोंडल्यासारखा शाळा चालते, कुठल्याच मुलावर त्या शिक्षकाला लक्ष देता येत नाही. मागील तीन महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेकडे नवीन शिक्षकाची मागणी केली होती, परंतु प्रशासनाने अद्यापपर्यंत याची दखल न घेतल्यामुळे आज येथील गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आणि मुख्याध्यापकालाही शाळेच्या बाहेर काढले. विद्यार्थ्यांना दुपारनंतर शाळेत येऊ दिले नाही, तसेच दुपारची शाळा भरवण्यास मज्जाव केला. जोपर्यंत शिक्षक प्रशासन आपल्याला देत नाही, प्रशासन आपल्याला शिक्षक देत नाही, जोपर्यंत जिल्हा परिषद शिक्षक आपल्याला देत नाही. महाराष्ट्र शासन एकीकडे प्रत्येक घरातील मुलांना शाळेकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान होत आहे. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलेलं आहे. मी बराच प्रयत्न केला त्यांना, म्हणजे कुलूप ठोकू नका याचा प्रयत्न केला, किंवा आज न उद्या जिल्हा प्रशासन आपण मागणी केल्याप्रमाणे शिक्षक देईल, परंतु आमच्या अध्यक्ष साहेबाचं असं म्हणणं आहे की 15/4/2016 जवळपास 3 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना, अद्यापपर्यंत त्यांनी शिक्षक दिलेला नाही. मी सांगितलं आणखी एकदा आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घ्यावी आणि त्यांना परत विनंती करावी, पण त्यांनी सांगितलं सध्या आता पेरणीचे दिवस असल्यामुळे. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, परभणी.